हे गाइज, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग्स। सो मित्रांनो, आपण आज जाणार आहोत मुंब्रा देवी। मुंब्रा देवी ही ठाणे जिल्ह्यामधील मुंब्रा गावामध्ये स्थित आहे, जी डोंबिवलीपासून काही अंतरावरती आपल्याला मुंब्रा देवी बघायला मिळते। तर मित्रांनो, आज आपण मुंब्रा देवी जाणार कसं काय, तर बेस्ट वे आपल्याला मुंब्रा देवी जाण्याकरता कुठून असणार आहे, तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे। तर चला मित्रांनो, आपण थोडासाही क्षणाचा विलंब न करता आपण मुंब्रा देवीकडे निघूया। सो गाईज, प्रवासाला निघण्या अगोदर आपण थोडी एनर्जी आपली बूस्ट करूयात, आणि त्याचबरोबर बायकोने मस्त आता मॉर्निंगला ब्रेकफास्ट म्हणजे सकाळी सकाळी पोह्यांचा नाश्ता केलेला आहे। तर आपण चला बायकोच्या हातचा मस्तपैकी नाश्ता, त्याचा स्वाद घेऊया आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। सो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माझ्या बायकोने पोहे केलेले आहे। सो तर चला मित्रांनो, आपण ब्रेकफास्ट करूया आणि निघूया। सो गाईज, आता आपण जस्ट आपण आलो आहे आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये। तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण आपल्या सेलू स्टेशनावरती आणि तिथून आपला प्रवास सुरू करूया मुंब्रा देवीच्या गडाकडे। सो तसंच मित्रांनो, की जे कोणी आता आपल्या व्हिडिओला बघत असणार, तर मला तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा। जर कोणी मुंब्रा देवीला जाऊन वगैरे आलं असणार, सो तुमच्यापैकी कोणी मुंब्रा देवीला जाऊन आलं असेल, तर प्लीज कृपया करून तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळू शकता की तुमची प्रतिक्रिया कशी होती, मुंब्रा देवीचा प्रवास कसा घडला, त्याप्रकारे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता। सो गाईज, आता जस्ट आपण पोहोचलो आहोत सेलू स्टेशनावरती। तर आता बघूया मित्रांनो, आपण ट्रेनचा वेट करूया। 1:20 ट्रेन आहे, परंतु ती काही कारणास्तव ती थोडीफार ट्रेन लेट झाली आहे। सो गाईज, त्याच्या अगोदर आपण ट्रेनचं तिकीट काढूया डोंबिवलीपर्यंत, बिकॉज आमच्या सेलू स्टेशनावरून जी ट्रेन जाणार ती डोंबिवलीपर्यंत जाणार, आणि त्यानंतर ती इथून मुळात म्हणजे इथून कल्याणपर्यंत ती ट्रेन फास्ट होणार, आणि ती कल्याणपासून फास्ट झाल्यानंतर ती डोंबिवली, त्याच्यानंतर मग पुढे असे मेन जे स्टेशन आहे त्या स्टेशनावरती ते स्टॉप घेणार, कारण की बिकॉज डोंबिवलीनंतर मुंब्रा स्टेशन लागणार, तर मुंब्रा स्टेशनावरती ती थांबणार नाही। तर याकरता आपल्याला डोंबिवली उतरून स्लो ट्रेन पकडून मुंब्रा गावाला उतरावं लागणार। सो तर चला मित्रांनो, आता तिकीट काढूया आणि आपल्या ट्रेनचा वेट करूया। सो बाई, त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडवरून जी येणारी ट्रेन आहे, त्या ट्रेनला आपल्याला कॅच करून डोंबिवली उतरायचं आहे। तर चला मित्रांनो, आता बसूया आपण आपल्या ट्रेनमध्ये। सो गाईज, आता जसं आपण उतरलो आहोत डोंबिवली स्टेशनवरती, तर स्लो ट्रेन कॅच करून आपण जाऊयात मुंब्रा स्टेशनवरती। गाईज, तुम्ही बघू शकता आता जी ट्रेन आली आहे ती आपल्याला कॅच करून मुंब्रा स्टेशनावरती उतरायचं आहे। तर चला मित्रांनो, आपण या स्टेशनमध्ये बसूया ट्रेनमध्ये। सो गाईज, आपण मुंब्रा स्टेशनला उतरण्याकरता जी ट्रेन लागणार होती ती आता कॅच केलेली आहे, तर चला मित्रांनो मुंब्रा स्टेशनवरती उतरूया। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असणार आता ट्रेनमधून आपल्याला
सो मित्रांनो, आपण फायनली जस्ट आता उतरला आहोत मुंब्रा स्टेशनवरती. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला एक ट्रेन आहे, तिने आपल्याला सोडलेलं आहे मुंब्रा स्टेशनवर. सो तसंच मित्रांनो, जर इनकेस तुम्ही जर कसारा कर्जत किंवा खोपोली कल्याणवरून येत असणार, तर मित्रांनो तिकडून ज्या येणाऱ्या ट्रेन आहेत त्या कल्याणपर्यंत फास्ट असतात. क्वचितच अशा ट्रेन असतात की ज्या कल्याणपासून म्हणजे स्लो वगैरे होतात. सो मित्रांनो, तुम्ही मुंबऱ्याला येण्याकरता एक तर कल्याण उतरा किंवा डोंबिवली उतरा, आणि डोंबिवली उतरून तुम्ही स्लो ट्रेन पकडून मुंबऱ्या स्टेशनवरती येऊ शकता. सो तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण मुंबईच्या गडावर. सो गाईज, आत्ता जस्ट आलो आहोत आपण मुंब्रा स्टेशनच्या बाहेर. तर मित्रांनो, तुम्ही जर मुंब्रा स्टेशनला उतरला तुम्ही ईस्ट साईडला उतरा, जेणेकरून तुम्हाला मुंब्रा देवीचं जे प्रवेशद्वार असणारं गेट वगैरे तुम्हाला जवळ पडेल, सोयीस्कर पडेल. सो गाईज, आत्ता जस्ट आलो होतं आपण मुंब्रा देवीच्या प्रवेशद्वाराजवळ. सो गाईज, तुम्ही बघू शकता की माझ्या बॅक साईडला जो हा जो तुम्हाला रोड दिसतोय तो मुंब्रा देवीच्या गडावर जाण्याकरताचा मार्ग आहे. सो गाईज, तुम्ही आईसा जर गड कट चढत असतात तर तुम्हाला पायऱ्यांचे स्टेप्स असतात त्या साईडला तुम्हाला ठिकठिकाणी असे स्टॉल दिसतील, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आईला काही अर्पण वगैरे करायचं असेल, जसं साडी, कुंकू, हळद वगैरे, त्याचप्रमाणे फूल, हार, गुच्छ वगैरे, तसंच त्याच भरपूर असे म्हणजे स्टॉल वगैरे आहेत, तुम्ही तिथून घेऊन आईला वरती जाऊ शकता दर्शनाकरता. मित्रांनो, अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. सो गाईज, फायनली आपण आता जस्ट पोचलो आहोत मुंब्रा देवीच्या मंदिरामध्ये. सो मित्रांनो, जसे तुम्ही मुंब्रा जंक्शनवर किंवा स्टेशनवर उतराल तसंच तुम्ही मुंब्रा देवी आईच्या प्रवेशद्वाराजवळ पोचणार. त्याच्यानंतर तुम्ही मुंब्रा देवीच्या पायथ्याशी म्हणजेच आईच्या गडाजवळ पोचणार. तसंच मित्रांनो, तिथून तुमचा म्हणजे प्रवास जी सुरुवात होणार घरोघरची, तुमची आईच्या म्हणजे गडाच्या पायथ्याजवळून सुरू होणार. मित्रांनो, आईचा गड चढायला म्हणजे तब्बल 775 शिड्यांचा तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. तसंच त्याप्रमाणे मित्रांनो, मुंब्रा देवी ट्रस्टद्वारे, मंदिराद्वारे, संस्थेद्वारे या ठिकाणी जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप चढायला प्रॉब्लेम वगैरे होत असणार, दमाग त्रास वगैरे होत असणार, तर तुम्हाला संस्थेद्वारे इथे शिडी, बाकडे, बेंचेस वगैरे तसे अरेंज वगैरे करून दिलेले आहेत. त्याप्रकारे तुम्ही जर दम लागलाच तुम्हाला त्या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेऊ शकता येते. तसंच मित्रांनो, मुंब्रा देवी आईला जर तुम्ही दर्शनाकरता येत असाल तर तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही खऱ्या भक्तीने श्रद्धेने इथे या. तुम्हाला वर जाण्याकरता कसली भीती, शंका वगैरे मनामध्ये येऊ पण नाही शकत. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो आईचं देवीचं म्हणजे मंदिर मुंबा देवीचं. सो त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही आईच्या गडावरती म्हणजे मंदिराजवळ पोचणार तर तुम्हाला इथे शुकशुकाट, शांतता आणि असं प्रसन्न असं वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळणार.
तसंच मित्रांनो, जर तुम्ही आईच्या दर्शनाकरता वरती गडावरती चढून येत असणार तर तुमच्यासोबत तुम्ही ज्यूस, पाणी बॉटल्स अशा काही वस्तू आहेत त्या बाळगणं अत्यंत गरजेचे आहे. बिकॉज तुम्हाला जर गड चढताना कधी मध्येच तुम्हाला पाण्याची तहान लागली तर तुम्ही पाण्याचं पाणी वगैरे पिऊ शकता. ह्याकरता माझा बेस्ट ओपिनियन असणार की तुम्ही गड वगैरे चढत असताना पाण्याची बॉटल्स व वॉटर वगैरे तुम्ही कॅरी करू शकता. त्याचप्रमाणे मधोमध्ये पण स्टेप बाय स्टेप चढत असताना तुम्हाला आईच्या दर्शनाकरता स्टॉल वगैरे मिळणार, त्या ठिकाणी तुम्हाला पाणी बॉटल्स, जेवणाचे काही पदार्थ वगैरे मिळू शकतात. पण बेटर वे असा असणार आहे की तुम्ही सोबतच कॅरी केलेलं बरं पडेल. सो मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू शकता की समुद्रसपाटीपासून आईचा गड म्हणजे अगदी जमिनीपासून तर वरपर्यंत किती अंतरावरती आहे, तुम्ही याची कल्पना करू शकता या व्हिडिओद्वारे. सो तर चला मित्रांनो, आता आपलं छानपैकी असं आईचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण वापस पुन्हा आपल्या घराकडे म्हणजे शेलूकडे जायला आपण निघूया. गाईज, तुम्ही जर आईच्या गडावरती येत असाल तर तुम्ही म्हणजे पायथ्यापासून तर आईच्या मंदिरापर्यंत वरती जाण्याचा जो मार्ग आहे तिथं तुम्ही स्टेप बाय स्टेप थांबून स्टे करून तुम्ही वरती चढू शकता. बट जाताना तुम्ही आईचं दर्शन करून जेव्हा जाल खाली तर तुम्ही वन स्ट्रोकमध्ये आरामात खाली जाऊ शकता. बिकॉज चढताना तुम्हाला चढताना दम वगैरे लागू शकतो, याकरता तुम्ही हळूहळू वरती याल. बिकॉज जाताना तुम्हाला असं काही भासणार नाही. सो तुम्ही बघू शकता खाली जाण्याचा मार्ग कसा एकदम पूरा स्लोप असा खाली आहे. इथून पूर्व अख्ख्या मुंब्रा गावाला त्यांनी म्हणजे गडाने म्हणजे असं सामावून घेतलेलं आहे त्याच्या पोटाशी. सो गाईज, आत्ता आपण जस्ट आलो आहोत मुंब्रा स्टेशनवर आणि तर चला आता मग आपण डोंबिवली जाण्याच्या ट्रेनला आपण कॅच करूया आणि मग डोंबिवली उतरून आपण जाऊया शेलू स्टेशनवर. गाईज, तुम्ही बघू शकता की मुंब्रा स्टेशनवरून सुद्धा आईचं मंदिर हे असं एकदम स्पष्ट प्रकारे दिसत आहे. सो गाईज, आत्ता जस्ट आपल्या शेलू स्टेशनवरती. सो तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण आपल्या घराकडे. सो गाईज, फायनली आता जस्ट आपण पोचलो आहोत आपल्या घरी. सो मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथेच संपूया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.